स्टेजेस ऑफ कोविड हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आपण ब्रॉडली जर का ह्याला डिवाइड करायला गेलं तर माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर येतं. माइल्ड केसेस म्हणजे ज्या पेशंट्सला ऍक्च्युली काही सिम्पटम्स नाही आहेत, फक्त कुठल्या तरी दुसऱ्या पेशंटच्या संपर्कात आल्यामुळे मला कोविड पॉझिटिव्ह झाला, असे जे पेशंट येतात ते माइल्ड केसेसमध्ये येतात. मॉडरेट पेशंट्स आहेत त्यांना माइल्ड सिम्पटम्स म्हणजे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, हे पेशंट्स युजली मॉडरेट कॅटेगरीमध्ये येतात. आणि सिव्हिअर कॅटेगरीमध्ये पेशंटचं सॅच्युरेशन, ऑक्सिजन सॅच्युरेशन जे खूप महत्वाचं आहे कोविडमध्ये, ते जेव्हा 93 खाली जेव्हा ड्रॉप व्हायला लागतं आणि पेशंटला आयसीयूची रिक्वायरमेंट किंवा ऑक्सिजनची रिक्वायरमेंट गरज लागू शकते, ते येतं सिव्हिअर कॅटेगरीमध्ये. आणि ह्या कोविडची ट्रीटमेंटसुद्धा ही माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअरमध्ये डिवाईड केली गेली.